आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार मी त्या दिवशीच जे आहे ते बोललेलो आहे. आणि मला असं वाटते आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी चार पाऊल ते सुद्धा मागे आले आहे आणि मी बोलताना त्याशी बोललो दोन पाऊल मी सुद्धा मागे येत आहे आणि माझे आभारसुद्धा त्यांनी मानलेले आहे. म्हणून आता हा विषय संपलेला आहे आणि लोकशाहीमध्ये असे विषय होत राहतात येत राहतात चांगल्या पद्धतीने ते संपून पुढे झाला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे, विकासाचे अनेक मुद्दे आहे, महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न आहे. सक्षम मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, ते दोन्ही माझे नेते असल्यामुळं त्यांच्यासोबत मिळून या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी विकासासाठी जे काही काम करायचं आहे ते आम्ही प्रामाणिकपणे करणार आहे. शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, ते आपल्याला पुढे आणायचे. म्हणून हा वादविवाद जो आहे हा आता काही राहिला नाही, हा संपला आहे. उमेदवार तुमच्या विरोधात उभा करणार असं देखील म्हटलं? माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात लोकशाहीमध्ये. ते 60 जरी झाले, 51 जरी झाले, तर मला वाटेल लोकशाहीमध्ये अनेक लोकांना उभं राहायचा अधिकार आहे. किती जरी उभे राहिले तर मला असं वाटते जनता ज्याच्यासोबत असते, लोकांचा आशीर्वाद ज्याच्यासोबत असते आणि लोकांसाठी जे लोकांच्या हिताचे जे मी कामं करतो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यासाठी अनेकदा आंदोलनामध्ये 4-4 वेळा मी जेलामध्ये गेलो, आज तुम्ही पाहिलेलं आहे. जनता दरबार असू द्या, लोकांचे प्रश्न असू द्या, कुठल्याही प्रश्नामध्ये लोकशाही पद्धतीनं हाताळण्याची जी लोकांनी मला ताकद दिलेली आहे त्या ताकदीच्या भरोशावर मी लढत राहतो. अनेक लोक येतात जातात लढतात, पण लोक मला मागच्या वेळेसुद्धा 20-22 हजाराचा लीड होता आणि 20-22 हजाराचा लीड हा 3 टर्ममध्ये माझा खाली आला नाही आहे. म्हणून मला कोण उभं राहते ते चिंता नाही आहे. मी लोकांसाठी उभा राहतो, लोकांसाठी काम करतो आणि लोकांसाठी काम करत राहणार. असं आहे, मी किराणा वाटून लोकांना गरिबांना मदत करतो, दारू वाटत नाही. अपंग आहे त्या लोकांना मदत करतो, जे शिक्षणाची मुलं आहेत त्यांना मदत करतो, ज्या शेतकऱ्याच्या विधवा महिला आहेत त्यांना मदत करतो, जे बॉर्डरमध्ये सैनिक लढतात अशा कुटुंबांना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. आणि माझा स्वतःचा आमदारकीचा पगारसुद्धा माजी सैनिकाच्या कुटुंबाच्या घरं बांधण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मी अनेकदा माझा आमदारकीचा पगारसुद्धा तिथे समर्पित केला आहे. म्हणून मला असं वाटते की पैसेवाले खूप लोकं असतात, मन मोठं पाहिजे. आणि जर मी किराणा वाटून गरिबांना मदत करताय, दिवाळी साजरी करतात, मला असं वाटते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांना मदत केली पाहिजे, अनेक गरिबांचे मुलं जे शिकू शकत नाही त्यांना मदत केली पाहिजे.